राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक दिल्लीमध्ये सुरू आहे आणि राजकीय घडामोडींना दिल्लीत वेग आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपद या निवासस्थानी बैठक सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बैठकीसाठी दाखल झालेत. लेटर बॉम्बवर राष्ट्रवादी नेत्यांची ही बैठक आहे. शरद पवार यांच्यासोबत नेत्यांची चर्चा सुरू आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून भाजप आक्रमक झाला. ठिकठिकाणी आंदोलन राज्यात होत आहेत. देशमुखांना हटवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आता काय निर्णय होतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे. दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. शरद पवारांच्या घरी महत्त्वाची बैठक आहे. आपण थेट जाऊ आमच्या दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे. रामराजे, सगळ्यांचं लक्ष आता दिल्लीत आहे. राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे कारण इकडे आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजपनं आंदोलन केलेलं आहे. फडणवीस बोलले की जोपर्यंत देशमुख राजीनामा देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार. आता या बैठकीत काय निर्णय होतोय ते बघणं महत्त्वाचं आहे. कोणकोण बैठकीला उपस्थित आहेत आणि काय माहिती बाहेर पडते. बिल्कुल, साधारणतः 25 मिनिट झालेले आहेत गिरीश, ही बैठक चालू आहे. या बैठकीला महत्त्वाचे नेते आहेत राष्ट्रवादीकडून, ते म्हणजेच की प्रफुल्ल पटेल, दुसरे म्हणजेच की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील हे सुद्धा या बैठकीला आहेत. परंतु या बैठकीला ट्विस्ट कधी मिळाला आहे, ज्या वेळेस कमलनाथ यांनी एंट्री केलेलं आहे शरद पवार यांच्या घरामध्ये. कमलनाथ यांनी नेमकं बैठकीच्या वेळी कसं काय पवार यांच्या घरी आलेले आहेत हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे आणि त्यामुळेच राजकीय चर्चेना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे. अहमद पटेल यांच्यानंतर मग काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी आणि महाविकास आघाडीची धुरा कशाप्रकारे चालली हे सांभाळण्यासाठी कमलनाथ यांच्यावर जबाबदारी सोपवली का, हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु राष्ट्रवादीची ही खास करून बैठक आहे आणि या बैठकीमध्ये ठरणार आहे अनिल देशमुख यांचं राजकीय भवितव्य. त्यांना जीवनदान मिळणार का, त्यांना जावं लागणार हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळंच पक्षाकडून सुद्धा सर्व बाजू समजून घेतल्या जाणार आहेत. जयंत पाटील काही दिवसापूर्वीच विदर्भाचा दौरा केला होता. अनिल देशमुख हे विदर्भातील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. अशावेळी कारवाईची जर कुऱ्हाड अनिल देशमुख यांच्यावर जर पडली तर राष्ट्रवादीला किती नुकसान होईल हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर शिवसेनेकडून कशा प्रकारचा दबाव आहे का ते सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि परमबीरजीत यांनी ज्या प्रकारे पत्रामध्ये नावं घेतले स्पष्टपणे आणि या नावामुळं राष्ट्रवादीवर पुन्हा एकदा कुठेतरी एक कलंक बसतोय, मग अशा वेळी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोणकोणती व्यूहनीती आखली पाहिजे यावर यावर हा संपूर्ण आजची बैठक असणार आहे. आणि या बैठकीतून नेमकं काय बाहेर पडते ते पाहावं लागणार आहे. अनिल देशमुख यांना डच्चू दिला जातोय का, त्यांना ठेवलं जात आहे. त्यामुळे या बैठकीच्या नंतरच कळणार की महाराष्ट्रामध्ये यापुढे घडामोडी कशा घडणार. रामराजे, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फैसला आता दिल्लीत होणार असंच दिसतंय. मात्र तीन पक्षांचं सरकार आहे महाराष्ट्रात. काँग्रेसची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ इथं आले आहेत. बिल्कुल गिरीश, काँग्रेसचीच ही महत्त्वाची भूमिका ठरणार आहे कारण शिवसेनेवर शिवसेनेच्या नेत्यावर आरोप झालेले आहेत, राष्ट्रवादीच्या नेत्यावर आरोप झाले आहेत. अशावेळी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, त्यामुळं बदनामीचं जे ओझं आहे ते काँग्रेसच्या सुद्धा खांद्यावर आहे, केवळ दोन पक्षाच्या खांद्यावर नाही आहे. आणि त्यामुळंच नेमकं बैठकीमध्ये जर कोणता महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर अशावेळी काँग्रेसकडून कोणीतरी ज्येष्ठ नेते उपस्थित असणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळंच कमलनाथ इथं आलेले आहेत का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण ज्यावेळेस अजित पवार आले, जयंत पाटील आले, त्याच कमलनाथ आले. कमलनाथ साधारणतः 15 मिनिट राहिले आणि त्यानंतर आता बाहेर पडलेत. हे आपले कमलनाथ इथं दिसून येत आहेत. या गाडीमधून कमलनाथ आता निघालेले आहेत. ही बैठक कमलनाथ आणि शरद पवार यांच्यामधली ही संपल्याचं आपल्याला दिसून येते. आणि साधारणतः 20 मिनिट झालेलं आहे आणि या 20 मिनिटानंतर कमलनाथ निघालेले आहेत आणि आता आतमध्ये आहेत प्रफुल्ल पटेल, त्याचबरोबर जयंत पाटील आणि अजित पवार. आता ही राष्ट्रवादीची बैठक सुरू झालेली आहे, त्यामुळं कमलनाथ यांच्यासोबत काय चर्चा झाली आणि राष्ट्रवादीचे नेते काय चर्चा करतात याचा परिणाम जो आहे तो महाविकास आघाडीवर काय होतोय का ते पाहावं लागणार आहे. रामराजे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील दिल्लीत आहेत. शिवसेनेची भूमिका सगळ्यात महत्त्वाची असणार आहे, याबद्दल काय सांगाल? बिल्कुल, शिवसेनेची पण महत्त्वाची भूमिका असणार आहे कारण संजय राऊत यांनी थोड्या वेळापूर्वीच भेटून गेलेले आहेत. त्या बैठकीमध्ये संजय राऊत, शरद पवार आणि सुप्रिया सुळे या तिघांमध्ये ही बैठक झालेली आहे. आणि शिवसेनेची जी भूमिका आहे ती संजय राऊत यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे. आपण जेव्हा थोड्या वेळापूर्वी संजय राऊत यांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आपल्या सीटी सचिन वजे हा विषय संपलेला आहे. परंतु हा विषय संपलेला आहे म्हणजे काय आणि त्याच्या पुढे काय होणार आहे, कारण परमबीर सिंग यांनी जे पत्र लिहिले आहेत मग त्याची जबाबदारी कोणावर असणार आहे हा
सुद्धा प्रश्न निर्माण होते आणि म्हणून यामध्ये शिवसेना सुद्धा भूमिका असणार आहे। आणि ज्या प्रकारे संजय राठोड यांच्या प्रकरणामध्ये संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला त्याचप्रमाणे आता शिवसेना दबाव टाकते का राष्ट्रवादीवर की अनिल देशमुख यांचा सुद्धा राजीनामा घ्यावा, म्हणजे की द्वंद्व जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे का, कारण संजय राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला शिवसेनेकडून परंतु ते शक्य झाले नाही। राष्ट्रवादीचा त्यावेळेस दबाव होता, यावेळेस शिवसेनेचा दबाव आहे राष्ट्रवादीवर, त्यामुळे राष्ट्रवादीच्या या नेत्याचा गृहमंत्र्याचा बळी जाणार का हा सवाल आहे। रामराजे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे राज्य सरकारची प्रतिमा देखील मलिन झालेली आहे। आता सहा जनपद या निवासस्थानी शरद पवारांची जी बैठक सुरू आहे त्या बैठकीत आजच अंतिम निर्णय होऊ शकतो का अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याबाबत? बिल्कुल, आजच अंतिम निर्णय होऊ शकतो आणि पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळा सुद्धा घडामोडी पाहायला मिळतील। परंतु मुद्दा असा आहे की त्यांचा त्यांना राजीनामा घेऊन दुसरं मंत्रालय दिलं जाईल का, कारण विदर्भातील हे सगळ्यात मोठे नेते आहेत, सगळ्यात मोठा चेहरा आहे राष्ट्रवादीचा, अशावेळी त्यांच्यावर जर कारवाईची जर कुऱ्हाड कोसळली तर ते राष्ट्रवादीचं सुद्धा नुकसान आहे, हे सुद्धा पाहावं लागणार आहे शरद पवार यांना। आणि त्यामुळं एक खातं काढून दुसरं खातं त्यांना द्यायचं आहे का हे ठरवलं जाणार आहे, आणि जर खतं काढायचं असेल तर मग राज्यामध्ये मग महाविकास आघाडीचा विस्तार होतोय का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। परंतु जे प्रश्नचिन्ह सगळे आहेत ते आजच्या बैठकीवर आहेत आणि त्या बैठकीमधूनच मार्ग निघणार आहे। शरद पवार यांनी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की एखादी चौकशी समिती नेमावी आणि जुलियो रुबेरो यांच्या अंतर्गत ही चौकशी करावी, त्यामुळे त्यावर सुद्धा आता विचार केला जाणार आहे की कशा पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहमत होत आहेत का त्या चौकशीला, ते सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाचे धागे दोरेमध्ये मंत्री अडकलेले आहेत, सर्वजण अडकलेले आहेत, अशा वेळी डॅमेज कंट्रोल राष्ट्रवादीला करावा लागणार आहे। रामराजे, तुम्ही सविस्तर माहिती दिली, तुमच्या या बैठकीकडे लक्ष आहेच, आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं बातमीपत्रामध्ये पुढच्या बातमीपत्रामध्ये माहिती घेत राहू, मात्र ही बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे कारण गृहमंत्री अनिल देशमुखांचा फैसला याच दिल्लीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत होणार आहे। तुमच्याकडे आम्ही वेळोवेळी माहिती घेत राहू, तुम्ही तुर्ताजी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। परमबीर सिंग यांनी जो गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आहेत त्यानंतर राज्य सरकारची प्रतिमा मलिन झालेली आहे आणि काय करायचं या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक दिल्लीतील सहा जनपद या शरद पवारांच्या निवासस्थानी सुरू आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित आहेत आणि काही वेळापूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ देखील या बैठकीत उपस्थित होते, मात्र काही वेळापूर्वीच ते 15 ते 20 मिनिटं हजेरी लावून ते निवासस्थानाच्या बाहेर पडलेले आहेत। भंडाऱ्याची उधळण म्हणजे